पूज्यस्तव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आणि केवळ नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्र देशात आणि जगभरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व मोठेपण हे सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडवता कोट्यावधी लोकांचं धर्मांतर एकाच दिवशी करणं ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे, एकमेव उदाहरण आहे. कोणी तलवार, कोणी बंदूक, कोणी तोफा यांनी धर्म बदल केला असेल कुणाचा, पण बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब सांडला नाही. पराकोटीच्या हुशार, वेगवेगळ्या विषयामध्ये पारंगत, लंडनच्या इतर सर्व युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये डिस्टिंक्शनने पास, कायद्याचा असेल, अर्थशास्त्राचा असेल, मानववंशशास्त्राचा असेल, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अनेक विषय जे 8-8 वर्ष खरं म्हणजे लागले असते शिकायला, ते 2-2.5 वर्षामध्येच त्यांनी जे आहेत पूर्ण केले आणि त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन मिळवले. आज एकच सांगायचं आहे मला, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांनी एक मताचा अधिकार दिलेला आहे. आता झोपडपट्टीतला आपला गरीब बांधव किंवा महालात राहणारा एखादा फार श्रीमंत, दोघांनाही बाबासाहेबांनी समान पातळीवर आणलं आणि दोघांनाही या देशाचं जे आहे मालक बनवलं, दोघांनाही एकाच मताचा अधिकार दिला, स्त्रियांना पुरुषांना पण तसाच अधिकार दिला. भारताच्या निवडणुका सध्या सुरू आहेत, त्यानिमित्ताने मी एकच सांगेन, आपण अवश्य या मतदानामध्ये भाग घ्या, घरी बसू नका, कंटाळा करू नका. असं आहे की जोपर्यंत ऑफिशियल डिक्लेरेशन होत नाही, अधिकृत रीत्या जाहीर होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या मध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे. एक आहे की ज्या वेळेला अधिकृतरित्या उमेदवाराचं नाव जाहीर होईल त्यावेळेला आम्ही सगळेच, मग शिंदे शिवसेना असेल, अजित दादा पवार एनसीपी गट असेल किंवा भाजप असेल, आम्ही एकत्रित काम करणार आहोत. नाशिकच्या जागा सुटायला एवढा वेळ का लागतोय, काय कारण आहे? नाही ठीक आहे ना, नाशिकची निवडणूक जी आहे ही महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यात आहे. फॉर्म भरायला सुद्धा 26 एप्रिलच्या पुढे सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे इतर ठिकाणचं जे काय आहे तिकड तिथल्या वाटाघाटी ताबडतोब आटोपणं, कारण त्यांचे काही निवडणुका आता 2 दिवसात आहेत, 2-3 दिवसात त्यांची परत फॉर्म दुसऱ्या टप्प्यातले फॉर्म भरायचं काम सुरू आहे. तिथल्या ज्या काही गोष्टी असतात उमेदवारीच्या संदर्भातल्या त्या वाटाघाटी पूर्ण करण्याकडे सध्या लक्ष आहे सगळं. हे महायुतीचं सुद्धा आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत ते येत आहे. असं आहे की भाजपने तर सांगितलं असेल ते पूर्ण सुद्धा करतील, कारण अनेक गोष्टीमध्ये त्यांनी ती पूर्तता केलेली आहे. शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे निमाना दरवर्षी ठराविक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जाते आहे, उज्ज्वला योजना असेल, घरांची योजना 12,000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिलेले आहेत त्यांनी, या सगळ्या मागासवर्गीय लोकांच्या घरासाठी मोदी घर योजना, आणि आज वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलेला आहे की या माहितीच्या राज्य सरकारनं सुद्धा अनेक निर्णय घेतले, त्या निर्णयामध्ये त्या पाहिल्यानंतर 70% गोरगरिबांची मुलं अधिक 70% अधिक सरकारच्या मदतीनं परदेशामध्ये शिक्षण सुद्धा घ्यायला गेले. तर
महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं सुरू आहेत. तर अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे काम करण्याचं जे आहे सुरुवात त्यांनी केली, सुरुवात नाही चांगलं पूर्ण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ज्या काही राहिलेल्या गोष्टी असतील, ज्या लोकांची अपेक्षा असेल, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. या सगळ्यांचा फायदा महायुतीला आणि भारतातील जनतेला होणार. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.